नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उपवासाची रताळ्याची आणि बटाट्याची भाजी। त्यासाठी मी तीन रताळा आणि एक बटाटा घेतलाय, ते आपण आता कापून घेऊया। आपल्याला उकडत ठेवायचे, पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे। हे कापून आता त्याला आपण उकडून घ्यायचे। हा बटाटा पण कापून घेते, दोन भाग करते। त्याचे कढईमध्ये रताळे उकडत ठेवते। रताळे उकडण्यापूर्वी कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला माती असते। आता त्याच्यावर एक झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिटं तरी धुवून घ्यायचे। गॅस बंद करते, झाकण खोलून बघूया। उकडले की बघून घेऊया, चांगले उकडले। त्यातलं पाणी काढून टाकून त्याच्या फोडी करायचे। हे उकडलेल्या रताळे बटाट्याची साल काढून घेतली आहे, आता आपण फोडी करून घेऊया। अशा प्रकारे बटाटे आणि रताळे आपण कापून घेतलेले फोडी करून। आता गॅस ऑन करून त्याच्यामध्ये आपण कढई ठेवूया। फोडणीसाठी आपण तेल घालते। तेल चांगलं गरम होऊन द्या। एक चमचा जिरं घेतलंय, जिरं चांगलं फुललं पाहिजे। त्याच्यामध्ये तीन मिरच्या घेतल्यात बारीक कापून। तेलाऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता, पण मी तेलात भाजी केली आहे। आणि कढीपत्ता पण हा ऑप्शन आहे, हवा असला तर टाकायचा। मी टाकते त्याच्यामध्ये कढीपत्ता, चव चांगली येते जरा भाजीला। काही जण कोथिंबीर पण घालतात। फोडी घालून घेते। परतून घेते ते शेंगदाण्याच कूट घेतलंय, ते घालून घेते। थोडं खोबरं आहे, थोडीशी साखर, चवीपुरती चवीपुरतं मीठ। गॅस मंद करायचा आहे, चांगलं परतवून एक वाफ करून घ्यायची आपल्याला। चांगली अशा प्रकारे उपवासाची रताळ्याची आणि बटाट्याची भाजी तयार आहे। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।